अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। संजय गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही डामडौल न करता जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्यांचे वाटप करून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा। जामनेर तालुक्याच्या वतीने आमचे नेते आदरणीय संजय गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आज दादांचा वाढदिवस, संजय दादाचा वाढदिवस म्हटलं म्हणजे आज कार्यकर्त्यांना फार मोठा या ठिकाणी उत्साह आहे। दादा एक सामान्य कार्यकर्त्यापासून आजपर्यंत या ठिकाणी या पदापर्यंत पोहोचलेले आहेत। 3 वेळा विधानसभेची निवडणूक लढले, परंतु कुठले डगमग त्यांच्या याच्यामध्ये दिसून आली नाही। दादा काम करत असताना कधी आपल्या तत्वाशी कधी त्यांनी तडजोड केली नाही। जे असेल ते खरं बोलायचं, खोटं बोललं दादांना कधी आवडत नाही। कुठलाही कार्यकर्ता काम घेऊन आला असेल, ते काम जर होणार नसेल प्रशासकीय नियमानुसार, त्यांनी कधी खोटे फोन लावले नाही किंवा कार्यकर्त्याला दिशाभूल केली नाही। तुझं हे काम नियमानुसार होऊ शकत नाही, त्यामुळे तू चकरा मारू नको असं निर्भीडपणे उत्तर देऊन फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून, वसतिगृहाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाचं काम असेल, दादा नेहमी सांगतात की माझ्या वाढदिवसानिमित्त आजही या ठिकाणी दादा येत नव्हते। दादांचं म्हणणं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही वह्या वाटा, गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्या, त्यामुळे बडेजावपण आम्हाला आवडत नाही असा त्यांचा स्वभाव। आज या ठिकाणी आमच्या अग्रस्थ दादा या ठिकाणी आलेत, आमच्या विनंतीला त्या दादांनी मान दिला, म्हणून दादांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि पुनश्च दादांना उदंड असं आयुष्य लावो, त्यांना निरोगी असं आयुष्य मिळो असं प्रमुख प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 62 वर्ष पूर्ण आणि 63व्या वर्षात मी पदार्पण करतो आहे। सर्व ज्येष्ठाश्रेष्ठांचे, तरुण कार्यकर्त्यांचे शुभेच्छा, सदिच्छा, ज्येष्ठाश्रेष्ठांचे आशीर्वाद, नेत्यांचे आशीर्वाद, नातेवाईकांचे आशीर्वाद आणि या मित्रमंडळीचे, या राष्ट्रवादी परिवाराचे आशीर्वाद, शुभेच्छा, सदिच्छा हे मला फार मोठं बळ देतात। आज मी गेल्या 10-15 वर्षापासून वाढदिवस कुठल्याही पद्धतीने साजरा न करता अगदी साध्या प्रमाणात सर्व कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना, माझ्या स्टाफला सगळ्यांना आवाहन करतो की कोणीही हार, तुले, फूल, गुच्छ, काही शाल, नारळ किंवा केक काही न आणता आपण शालेय साहित्य गोरगरीब विद्यार्थ्यांना कामातील, मग वह्या असतील, पुस्तकं असतील, पेन्सिलचे सेट असतील, पेन असतील, कंपास असेल, रंगपेटी असेल, जे काही साहित्य आहे शालेय साहित्य, ते तुम्ही 1 रुपयाचं फूल असेल तर 1 रुपयाची वही आणा किंवा 1 रुपयाची पेन्सिल आणा, ते भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयोगी पडेल। आणि जवळजवळ माझ्या 15 वसतिगृहांमध्ये जे सर्व जाती धर्माचे गोरगरीब विद्यार्थी, रणलेल्या गांधलेल्यांचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात, त्यांना ते जून महिन्यामध्ये वाटण्यात येतं। यावर्षी एप्रिल आणि मेमध्ये सुद्धा शाळा सुरू आहेत। आजच सकाळी मी शिक्षक वृंदांना विनंती केली, मुख्याध्यापकांना विनंती केली की आपण हे सगळं साहित्य माझ्याकडे न ठेवता शाळेतच दरवर्षी आम्ही पाठवतो, आपण हे लगेच वाटप करा, कारण यावेळेस सुट्टीतसुद्धा शाळा सुरू आहेत। जेणेकरून मला परमपूज्य भाऊ महाराजांची आठवण येते की त्यांनी 15 वर्षापूर्वी मला सांगितलं होतं, म्हणजे सर्वच त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना त्यांनी आदेश दिला होता की वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने आणि आपल्या आनंदात दुसऱ्याचा आनंद झाला पाहिजे, दुसऱ्याला त्या दिवसाचा आनंद वाटला पाहिजे असं काहीतरी सामाजिक काम, सामाजिक बांधिलकी ठेवून आपण तिथे करावं आणि त्याच अनुषंगाने ती शिदुरी घेऊन, तोच कानमंत्र घेऊन मी शालेय विद्यार्थ्यांना, रणलेल्या गांधलेल्या समाजातल्या घटकांना ते वह्या, पुस्तकं, जे साहित्य जमा होईल ते वाटण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे। दुसरं त्यांचं म्हणणं होतं की उन्हाळ्यामध्ये चिमणे असतील, कावळे असतील, कबूतरं असतील, पोपट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे पक्षी आहेत
त्यांना जंगलामध्ये पाणी मिळत नाही आणि पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असतं. तर आपले जे मानणारे तुम्हाला जे तुमचं ऐकणारे त्या सर्वांना तुम्ही आवाहन करा की आपल्या दारापुढे एक नंदाळं भरून पाणी, एक आजूबाजूला दाणे टाकून त्या पक्ष्यांचीसुद्धा सेवा आपण करा. कारण आता बऱ्याचशा प्रमाणात पक्षी फार कमी दिसतात. पूर्वी आपल्या घरामध्येसुद्धा चिमण्या घरटे करायचे आपल्या सगळ्यांना आठवत असेल. आज आपल्या आजूबाजूलासुद्धा घरटे झाडावरसुद्धा कुठे दिसत नाही. काही काही जुने जाणकार सांगतात की आम्ही घरटे पाहून पावसाचा अंदाज सांगायचो. शेंड्यावर पाऊस असला तर किती पाऊस पडेल, मध्यभागी घरटं असलं तर किती पडेल, आणि खाली घरटं असलं तर किती पडेल, खरं आहे का भगवान दादा? असे अंदाज बांधणारी जुनी मंडळी होती. आज तेही घरटे दिसत नाही, तेही काळाच्या पडद्याआड ते घरटे घरटे गेले. कारण पक्ष्यांची संख्या कमी होत चालली, त्यामुळे पक्षीसुद्धा वाढले पाहिजे आणि टिकले पाहिजे, निसर्गाचा समतोल तेव्हाच राहील असं त्यांचं म्हणणं होतं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, नवाब मलिक साहेब असतील, यांचंही सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. आणि येणाऱ्या काळात हे ओळखून आपण कामं राष्ट्रीय एकात्मता वाढली पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे. आज जे देशामध्ये राज्यामध्ये काही लोकांना सुपाऱ्या देऊन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माणाचं काम चाललेलं आहे, ज्यांच्या खांद्यावर ही बंदूक ठेवण्यात आलेली आहे. बंदूक ठेवणारे फार भारी आहे, पण बंदुकीचा चाप ओढणारी तेवढीच भारी आहे. तर आपण सगळ्यांनी सतर्क राहून या गोष्टीला सामाजिक बांधिलकी ठेवून सामाजिक एकात्मता अधिक घट्ट झाली पाहिजे या निमित्ताने, अशी आपल्या सगळ्या नेत्यांची भावना आहे. आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, सगळे फ्रंटलचे पदाधिकारी निश्चित रूपाने तालुक्यामध्ये काम करतील अशी भावना मी उराशी बाळगतो. आणि त्यांनी या ठिकाणी आग्रहाने बोलवलं आणि वेळात वेळ काढूनही मी आलो. त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी मला ओढून आणलं, त्यांच्या प्रेमाने ओढून आणलं. त्यानिमित्ताने मी त्यांचे सगळ्यांचे हार्दिक आभार मानतो, हार्दिक ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आज दिनांक 26/4/2022 जामनेर तालुक्याचे नेते माननीय संजयदादा गरुड यांचा आज 62 मला वाटतं संपलेला आहे, 63 चालू झालेला आहे, आज वाढदिवस आहे. या निमित्ताने आमचे जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आम्ही कार्यकर्ते असू, सगळ्यांच्या वतीने माननीय संजयदादा गरुड यांना उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा आम्ही देतो. आई भवानी त्यांना निरोगी आयुष्य देव व असंच त्यांच्या हातून जी समाजाची सेवा घडत आली 30 ती नेहमी घडत राहो व त्यांना शतायुष्य आई भवानी करो. व ते जे काम करत आहेत, जो सामाजिक विडा त्यांनी उचललेला आहे, तो त्यांच्या हातून असाच घडत राहो एवढं मी त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त आणि थांबतो. जळगाव जिल्हा तसेच जामनेर तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम असलेले जामनेर तालुक्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाडके नेते आदरणीय संजयदादा गरुड यांचा आज 63 वाढदिवस. आदरणीय संजयदादा गरुड म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जोपासणारं एक मूर्तिमंत उदाहरण या जिल्ह्याच्या समोर आहे. आदरणीय दादासाहेब गेल्या 40 अहोरात्र जनसेवेमध्ये सर्वांच्या कामामध्ये पडणारं एक रांगडं व्यक्तिमत्व, आणि त्यानिमित्तानं दादांचा वाढदिवस म्हणजे आमचा सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. आदरणीय संजूदादांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक संकल्प इथे व्यक्त केले. त्याच्यामध्ये जे मुके पशुपक्षी प्राणी आहेत त्यांना पाणी देणं, त्याचबरोबर त्यांना आपले भुकेले मरू नयेत म्हणून त्याच्यासाठी धान्य टाकणं, त्याचबरोबर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करणं, असे चांगले आणि लोकोपयोगी उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथे तालुकाभरामध्ये राबवत असतो. आदरणीय दादांना या वाढदिवसाच्या निमित्तानं जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष, त्याचबरोबर जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहराचे अध्यक्ष आणि सर्वच फ्रंटलच्या आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही या दादांना सुयोग चिंततो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.